नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तवा बटर नान ही रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग यासाठीचे साहित्य पाहू. 2 वाट्या मैदा, 1/2 वाटी दही, चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा तेल, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि तूप. तर प्रथम एका ताटामध्ये आपण 2 वाट्या मैदा घेऊया. आणि यामध्ये चवीपुरते मीठ घालूया. अर्धा चमचा बेकिंग सोडा. एक चमचा साखर. एक चमचा तेल. आणि दही. तर हे सर्व पदार्थ घातल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया. तर यामध्ये लागेल तसे कोमट पाणी घालून पीठ मळून घेऊया. तर सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट याला मळून घ्यायचं आहे. थोडस तेल लावून मळून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिट मळल्यानंतर हे थोडस आता सॉफ्ट झालेलं आहे. तर एका बाउल मध्ये काढून आपण हे 10 ते 15 मिनिट झाकून ठेवणार आहोत. तर यावर आपण एक सुती कपडा झाकलेला आहे. तर 15 मिनिट याला आपण ठेवायचं आहे. तर आता 15 मिनिटे झालेली आहेत. तर पीठ आता छानपैकी सॉफ्ट झालेला आहे. तर याचा आपण एक गोळा घेऊया. तर या पद्धतीने आपण गोळा बनवून घेतलेला आहे आणि पिठामध्ये बुडून आपण याला लाटून घेणार आहोत. आपण याला ओहल आकारामध्ये लाटून घेणार आहोत. आपल्याला गोल गोल किंवा त्रिकोणीही आपण लाटून घेऊ शकतो. तर आता लाटून झालेला आहे. याला थोडस पाणी लावून घेऊया. तर गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे. तर यावर आपण आता तर वरची थोडीशी बाजू गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे.
तर तवा काढून आपण आता हे दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे. तर आपल्याकडे नॉनस्टिक तवा नसेल तर त्यावर आपण तवा उलटा करून शेकून घेऊ शकतो, आणि नॉनस्टिक असेल तर या पद्धतीने आपण नान भाजून घ्यायचा आहे. डायरेक्ट गॅस वर ठेवून या पद्धतीने आपण भाजून घ्यायचा आहे. तर छान पैकी आता भाजून झालेला आहे. तर यावर आता आपण तूप लावून घेऊया. तर तवा बटर नान आता तयार आहे. तर याला आपण पनीरच्या भाजी सोबत किंवा कुठल्याही आपल्याला जी भाजी आवडेल त्यासोबत आपण ही हे नान बटर आपण सर्व करू शकतो. आमचे ॲमेझॉन वरील इतर बुक्स पाहण्यासाठी ॲमेझॉनच्या सर्च बॉक्स मध्ये दिलेल्या नावाने सर्च करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.